लोकशाहीच्या मंदिराची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत। ग्रामपंचायतीतून पुढे तालुका, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर आपल्यातील नेतृत्व गुणांची चुणूक दाखवणारे अनेक नेते घडले। या नेत्यांचा अभ्यास केल्यास समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याची इच्छाशक्ती, हाती घेतलेलं काम तडीस नेण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि बदल घडवण्याची क्षमता हे गुण समान असल्याचं दिसतं। विठ्ठलवाडी गावचे माजी सरपंच जयेश शिंदे यांचा राजकीय प्रवास देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच सुरू झाला। विठ्ठलवाडीच्या विकासाचं विजन ग्रामस्थांपुढे मांडलं। ग्रामस्थांनी देखील ते स्वीकारत 2015 जयेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कौल दिला आणि ग्रामस्थांना दिलेल्या शब्दानुसार कामं सुरू झाली। गावासह वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, 91 प्रकारची वृक्ष फुलझाडे असलेलं संत निळोबाराय उद्यान, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडप, घरोघरी शौचालय अशी एक ना अनेक कामं जयेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णत्वास नेली। एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या जयेश शिंदे यांच्या अंगी पहिल्यापासूनच गोर गरिबांसाठी झटण्याची वृत्ती, यातून त्यांनी अनेक तरुणांना कंपन्यांमध्ये रोजगार देण्याचं काम केलं। कामगारांसाठी काम करत असताना जयेश शिंदे यांच्या कामाचा प्रचंड आवाका पाहून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली। पुणे जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जयेश शिंदे यांची कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। ग्रामपंचायतीतून थेट जिल्हा पातळीवर संधी मिळाल्यानंतर जयेश शिंदे यांनी कामांचा धडाका लावला। कोविड काळात 4,500 कुटुंबांना मदत, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ, वृक्ष लागवडीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षांचे वाटप, आरोग्य शिबिराचं आयोजन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गोर गरिबांच्या हॉस्पिटलची 1 कोटींची बिलं माफ करणं अशी अनेक कामं जयेश शिंदे यांनी केली आणि आजही करतात। ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच। प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स। नमस्कार, आम्ही जयेश प्रकाश शिंदे, शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी माझं गाव। 2015 मी ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी झालो। संपूर्ण गावाने विश्वास टाकून 11 सदस्य त्या ठिकाणी आमच्या गटाचे निवडून दिले। त्या दरम्यान सत्ता आल्यानंतर आधीच वर्षभर ठरलं होतं की गावासाठी आपल्याला काय वेगळं करता येईल। एक भौगोलिक परिस्थिती पाहता भीमा नदीच्या तीरावरती वसलेलं हे परमार्थिक गाव आहे। संघाचे विभाग संघचालक संभाजीप्पा गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व गावकरी असतील, युवक कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी काम करत असतो। त्यांना आलेला ठिकठिकाणचा अनुभव आम्ही गावामध्ये आपल्या गावासाठी काय करता येईल, मग समाजाच्या दृष्टीने वेगवेगळी भूमिका घेऊन जात असताना वेगवेगळी विकास कामं असतील, तरुणांसाठी काय करता येईल, महिलांसाठी काय करता येईल, असा एक आखीव आराखडा, विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला। नंतर 2015 सर्व गावकऱ्यांनी विश्वास टाकल्यानंतर जी बॉडी आमची ग्रामपंचायतीवरती काम करण्यास सक्षम आहे, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, पाचव्या वर्षी असे सलग 5 सरपंच वेगवेगळे निवडले। त्या दरम्यान मलाही त्या ठिकाणी 2018 संधी मिळाली आणि शिरूर तालुक्याचा पुरस्कार असेल, जिल्ह्याचा पुरस्कार असेल, नंतर विभागवाईज पुरस्कार असेल, महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार असेल, नंतर केंद्रीय पंचायतराज सशक्तीकरण पुरस्कार असेल, असे ग्राउंडपासून वरती देश पातळीवरचे सर्व पुरस्कार प्राप्त विठ्ठलवाडी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायत आहे। प्रतिपंढरपूर अशी विठ्ठलवाडीची ओळख, त्यामुळं आपलं गाव आदर्श गाव असावं असा निर्धार जयेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला। सत्तेत आल्यानंतर हा निर्धार सत्यात उतरवला, त्याची पोचपावती म्हणून गावाचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलाय। ही ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न केला जातो। माझे सर्व जे इतर सहकारी होते त्यामध्ये दिलीपांना गवारे असतील, तानाजी मारणे असतील, राजेंद्रदादा शिंदे असतील, बाबाजी अप्पू गवारे असतील,
आमच्या राऊतही असतील गाड्यातही असतील सर्वांनी मला सहकार्य करण्याचं काम केलं आणि माझ्या वरिष्ठांच्या ओळखीचा गावाला कितपत मला फायदा करून देता येईल त्या दृष्टीने मी काम करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो किंवा केला. त्या दरम्यान शाश्वत विकासाच्या दृष्टीने गावासाठी काय करता येईल ही भूमिका घेऊन मी काम केलं. त्या दरम्यान जिल्हा परिषदेला आमचे कांतीलाल उमापसाहेब CEO होते, त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील ज्या इतर चांगल्या ग्रामपंचायत काम करतात मग त्याच्यामध्ये ड्रेनेज व्यवस्था असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जे गार्डन निर्मिती इतर ग्रामपंचायतींनी राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये केलेली असेल त्या ठिकाणी भेट देण्याचा योग त्यांच्यामार्फत आला. मग सर्व सदस्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी त्या आधी पाहिलं पुनसारी हे जे गुजरातमध्ये एक गाव आहे की देशातली सगळ्यात टॉपची ग्रामपंचायत त्यावेळेची होती. त्या दरम्यान 2016 साली हिमांशु पटेल म्हणून तिथे सरपंच आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या गावामध्ये त्यांनी गावासाठी काय वेगवेगळं केलेलं आहे तिथे दिवसभर पाहून आम्ही पाहणी केली. मग त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय याच्यामध्ये करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला आणि मग सुरुवात केली की शासनाने पूर्ण गावामध्ये प्रत्येक घरामध्ये त्यावेळी टॉयलेटची व्यवस्था नव्हती, बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची अजूनही प्रॉब्लेम आहेत, परंतु कागदावरती मर्यादित न राहता शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रत्येकाच्या घरी टॉयलेट आपल्याला कसं देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. मग मी माझे स्वतःचे पैसे त्यावेळेस 3,000 रुपये आपले स्वतःचे टाकायचे आणि 12,000 रुपये अनुदान त्यावेळेस टॉयलेटला BDO थ्रू त्यावेळेस होतं, तर स्वतःचे काही पैसे टाकून त्यामध्ये उभारणी केली. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मी प्रत्येकाच्या सकाळी 7 वाजता घरी जायचो, माझ्यावर इतर सहकारी ग्रामपंचायत सदस्य आमचे असायचे, परंतु त्या ठिकाणी काही वाईट वाटण्याचा प्रश्न नव्हता. गाव सुधारण्याच्या दृष्टीने मला जे जे अपेक्षित आहे ते एकदा मी कागदावरती केलेलं होतं. मग त्यानंतर सगळ्यात आधी तालुक्यामध्ये 2015 ज्या ग्रामपंचायत निवडून आल्या त्यामध्ये सर्वात आधी पूर्ण जे शौचालय प्रत्येक घरोघरी देण्याचं काम केलं असेल जिल्ह्यामध्ये तर श्री क्षेत्र विठ्ठलवाडी गाव आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यानंतर शाश्वत विकासाच्या दृष्टीने मग काही गार्डन विकसित करण्याचा प्रश्न होता की तिथे खूप रोगराई पसरायची, घाण व्हायची. मग माझ्या वाढदिवसाच्या वेळेस मी 15 ऑक्टोबर माझा वाढदिवस आहे आणि बाबुराव पाचने साहेब त्यावेळेस 2014 शिरूरावलीचे आमदार झाले, त्यांना एक चांगलं भेट द्यायची म्हणून मी माझ्या वाढदिवसाला त्यावेळेस जवळपास 11 टॉयलेटची निर्मिती केली. एक स्मशानभूमीच्या खाली दशक्रिया घाट म्हणून राहुलदादा गवारे मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन दशक्रिया घाटावरती शेडची निर्मिती केली. जवळपास 2,000 लोक बसतील असं एवढं मोठं त्या ठिकाणी अद्ययावत शेडची निर्मिती केली. त्यानंतर मुख्य प्रश्न असतो स्मशानभूमीचा. आज जिल्ह्यामध्ये आमच्या गावाला अभिमान वाटेल, इतर तालुक्यातील सरपंचांना त्या ठिकाणी निश्चितपणे पाहणी करण्यास येतात अशी अतिशय चांगली स्मशानभूमी दर्जाची भीमेच्या काट्यावरती त्या ठिकाणी केली. 3 एकर क्षेत्र आमच्या गावचं त्या ठिकाणी नदीच्या कडेला आहे, तिथे आम्ही स्वखर्चातून स्वतः कष्ट करून सर्वांनी तरुण सहकारी एकत्र करून सकाळी 7 वाजे ते दुपारी 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते परत रात्री 8 पर्यंत असं जसं कामगार वर्ग काम करतो तसं त्या 2 शिफ्टमध्ये काम केलं आणि जवळपास आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 91 प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी मोठ्या डौलामध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी आत्ताचे कमिशनर सौरभ रावसाहेब त्या ठिकाणी आले, नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्यांनी भेटी दिल्या, त्यामध्ये आमच्या गावावरती विशेष प्रेम करणारे जे आज आपल्यात नाहीत आमचे गुरुवर्य आदरणीय बापटसाहेब खूप गावावरती विशेष प्रेम केलं आणि तीर्थक्षेत्राचा क दर्जा त्या ठिकाणी बापटसाहेबांनी, एकमेव गाव माझं असं होतं की बापटसाहेबांनी त्यावेळेस पालकमंत्री असताना क दर्जा दिला आणि एक विशिष्ट उंचीवरती त्या ठिकाणी गावाचं एक नावलौकिक त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो. त्यामुळे बापटसाहेबांच्या गावावरती असणारे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. ते दरम्यान चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री झाले, त्यावेळेस त्यांनी भेट दिली आणि रस्त्याचे बरेचसे प्रश्न मोठे मोठे त्या ठिकाणी आव असून उभे होते. मग तळेगाव डंबरेवरून विठ्ठलवाडीकडे दादांनी येताना त्या रस्त्याची थोडी भाषणामध्ये त्यांनी हे केलं आणि जवळपास 6 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी दादांनी वर्षभरामध्ये करून दिला. नंतर छोटे छोटे विकासाच्या दृष्टीने जे रस्त्यांचे प्रश्न असतील, इतर वस्त्या जवळपास 9 भाग वस्त्या आहेत तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांची ड्रेनेज लाईनची कामं केली, कारण घाण जर वाढली तर रोगराई धोक्या म्हणजे हे होतं आरोग्य धोक्यात येतं, म्हणून प्रथमतः ड्रेनेज लाईनची व्यवस्था नंतर रस्त्याची सिमेंट रस्त्याची व्यवस्था अशी आम्ही त्या ठिकाणी कामं केली. दरम्यान महिलांसाठी काय करता येईल
त्या दृष्टीने ग्राम पंचायतच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊन वेगवेगळे व्यवसाय त्यांना वाढीस मदत केली. मग बचत गटांच्या कार्यशाळा असतील आणि त्यांना जे कर्ज पुरवठा असेल तर त्या ठिकाणी BDO-ना बोलून त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या स्वरूपाची त्यांना आर्थिक मदत करता येईल अशा पद्धतीची वेगवेगळी कामं केली. बरीच तरुणाई त्या ठिकाणी आज काम करते, त्यामध्ये जवळपास इंडस्ट्री खूप आमची सणसवाडी असेल, कोरेगाव असेल, शिक्रापूर असेल, रंजनगावची अद्ययावत आशिया खंडातली MIDC असेल, तिथेही खूप मोठ्या इंडस्ट्री असल्यामुळे बरेचसे माझे तरुण सहकारी त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायातून असतील आणि ज्यांचं क्वालिफिकेशन असेल त्याप्रमाणे त्यांना संधी दिली. आणि अजून वेगवेगळ्या माध्यमातून पुढं जाताना की गावासाठी आपल्याला काय करता येईल, मग बँकिंग क्षेत्र असेल, माझं गाव छोटं असलं, जवळपास 3100 लोकसंख्येचं गाव आहे, परंतु बागायती क्षेत्र मोठं असल्यामुळे 365 दिवस त्या नदीला पाणी असतं, त्यामुळं इतर जिल्ह्यातले भरपूर मजदूर त्या ठिकाणी येऊन काम करतात, त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, त्यांनाही त्यांच्या मुलांसाठी काय वेगळं करता येईल त्या दृष्टीने त्या ठिकाणी काम चालू आहे. त्या दरम्यान आमचे पालकमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर अजून त्या दृष्टीने काय आपल्याला करता येईल त्यांनी एक आराखडा तयार करण्याचं सुचवलं आणि परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून किंवा शिंदे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं चालू आहेत. त्या दरम्यान पुलाचा त्या ठिकाणी प्रश्न असेल, आदरणीय संभाजीअप्पा गवारे यांच्या माध्यमातून, गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो मार्गी लागतो आहे. दरम्यान मला 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचं कामगार आघाडीचं जिल्हाध्यक्षपद मिळालं आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या माध्यमातून किंवा मीटिंगच्या माध्यमातून मोठ्या नेत्यांशी संपर्काची संधी मिळाली आणि मी ठरवलं की त्या संधीचं सोनं झालं पाहिजे. बरं, नंतर मी जवळपास पुणे नगरवर असेल, इतर ठिकाणची जी जिल्हा परिषदच्या गटातील माझी गावं असेल, मग त्या दरम्यान संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून खूप मोठं काम उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल कोणकोणाचं राहिलं नव्हतं, परंतु रोज मी खोटं बोलून, कुटुंबाशी खोटं बोलून रोजवर फील्डवरती जाऊन काम केलं. जवळपास 4,500 कुटुंबापर्यंत आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या अन्नधान्य असेल, कुणी व्यवसायामधून अडचणीत आला असेल त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी परत आर्थिक सहाय्य असेल. दरम्यानमध्ये 4 वर्ष आपल्या MPSC परीक्षा झाल्या नव्हत्या, त्या दरम्यान खूप मोठी आंदोलन झाली, मग मला जी मदत करता येईल आर्थिक मदत असेल, 2-2 महिन्याचा जवळपास 12 विद्यार्थ्यांचा खर्च मी उचलला आणि आज त्या विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी आज MPSC कोणी PSI झाले, कोणी गटशिक्षण अधिकारी झाले, म्हणजे मला त्या पैसे गेलेला कुठलाही त्या ठिकाणी मला हे वाटलं नाही, कारण आज माझे 9 विद्यार्थी सहकारी आज प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झालेत. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान माझे मार्गदर्शक नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास 3 वर्ष मी वृक्षारोपणाचा मोठी मोहीम हाती घेतली आणि जवळपास 3 वर्षामध्ये दरवर्षी वेगवेगळी फळझाडे त्या ठिकाणी जवळपास 2,200 झाडं प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक शेतकऱ्याला बांधावरती जाऊन त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून पुढच्या वर्षी जवळपास त्याची पूर्ण देखभाल ठेवून पूर्ण टीम त्याच्यावरती काम करत असते. आदरणीय फडणवीस साहेबाच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिरं मी घेतलेले आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी 15 ऑक्टोबरला रक्तदान शिबिर होत असतं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी टार्गेट देऊन जवळपास 250 पुढे बाटल्या दरवर्षी संकलित केल्या जातात. एक सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या जयेश शिंदे यांनी कोरोना काळात व्यापक काम केलं. कोरोना काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना लोक एकमेकांच्या जवळ जायलाही धजावत असताना जयेश शिंदे यांनी मात्र लागेल त्याला मदतीचा हात पुढे केला. कोरोनाच्या काळापासून किंवा आदरणीय बाबूराव पाचारण साहेब 2014-19 साली आमदार होते, त्या दरम्यान फडणवीस साहेबांनी जी अभिनव संकल्पना आणली की मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राज्यातल्या रुग्णांना मदत करण्याची, त्या दरम्यान खूप मोठं असं भरीव काम केलं. राज्यामध्ये मी माझ्या तोंडाहून मोठेपणा सांगणार नाही, परंतु एक आरोग्यदूत म्हणून मला समाजाने एक स्वीकारलं, कारण दर महिन्यामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांच्या पुढं आपण बिलमाफी जवळपास जिल्ह्यातल्या असेल राज्यातल्या असेल पेशंटला आपण देतो. कोणीही गरीब पेशंटने मला जर फोन केला पूर्ण ताकदीनेची शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करण्याचा माझा हेतू असतो. विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, शिक्षणातून स्वतःची आणि समाजाची प्रगती शक्य आहे असा ठाम विश्वास जयेश शिंदे यांनी. यातूनच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न
शासन दरबारी मांडणं असो अथवा त्यांना आर्थिक मदत करणं, जयेश शिंदे नेहमी अग्रेसर असतात. मागे 2 वर्षापूर्वी जात पडताळणीचा खूप मोठा विषय राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाला. त्या दरम्यान मी फडणवीस साहेबांशी संपर्क साधून, त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून विद्यार्थ्यांसाठी मोठं काम करण्याचं एक काम उभं केलं. व्हॅलिडिटीसाठी कुठूनही मला जरी फोन आला, मी स्वतः जाऊन व्हॅलिडिटी ऑफिसला पुण्याच्या जाऊन मदत करत असतो. इतरही वेगवेगळी कामं असतील, आज जवळपास मुख्यमंत्री सहायतेच्या निधीच्या माध्यमातून दर महिन्यामध्ये मी जवळपास 15 ते 20 लाख रुपये जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्याचं काम करत असतो. त्या कामी मला जिल्ह्याचे नेते आदरणीय आमचे गणेशदादा भेगडे असतील, बाळाभाऊ भेगडे असतील, त्याचप्रमाणे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं पाठबळ असेल, त्यांच्या माध्यमातूनच मी हे काम करत असतो. त्यांच्याविना कुठलंही काम मी केलं तरी ते अधुरं आहे, कारण त्या माणसांनी जर मला मदत केली तरच माझं कुठंतरी पुढं ऐकलं जातं. मग MSCBचे विषय असतील, मध्ये शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतील, प्रत्येक ठिकाणी आपण मदत करण्याची भूमिका त्या माध्यमातून करत असतो. नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं आहे की प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी पोहोचवण्याची मोहीम पूर्ण देशभर त्यांनी हाती घेतलेली आहे. त्याच दरम्यान जसं विठ्ठलवाडी माझं श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गाव आहे, तिथेसुद्धा आमच्या तरुण सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ठेवलेली आहे. मग तिथले आमचे सर्व आत्ताची काम करणारी सर्व बॉडी असेल, त्यांनीसुद्धा या कामी मोठी योजना हाती घेतली आणि जवळपास 12 ते 13 कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी पाणी प्रश्नासाठी मंजूर झालेला आणि कामसुद्धा चालू झालेलं आहे. यापुढेसुद्धा जवळपास मी 22-23 गावांमध्ये काम करतो. माझं श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी हे माझं स्वतःचं माहेरघर आहे, परंतु त्यामध्ये काम करताना सर्वांना बरोबर घेऊन नेहमीच विकासाच्या दृष्टीने शाश्वत विकासाच्या दृष्टीने नेहमी माझा प्रयत्न करण्याचा मानस आहे. वेगवेगळ्या भागात फिरत असताना लोकांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधीस्थळ असलेलं श्रीक्षेत्र वडूबुद्रुक या ठिकाणी रस्त्याचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. देशाचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय नितीन गडकरी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि आज जवळपास 22 कोटी रुपयांचा निधी आज कोरेगाव भीमा ते वडू पिंपळे जगताप चौफुला आणि किंदूर या रस्त्यासाठी गडकरी साहेबांनी दिला. मी मनापासून गडकरी साहेबांचा त्या ठिकाणी सर्व समस्त शंभू भक्ताच्या वतीनं मनापासून आभारी आहे. धन्यवाद.